श्री गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा ढाकरमल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीपवाळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा ढाकरमल येथे दिवाळी उत्सव कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून धारणी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव आवर्जून उपस्थित झाले होते. 1992 पासून मेळघाटच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ढाकरमल येथे श्री गाडगे महाराज मिशन मुंबईद्वारे आश्रमशाळा सुरू करण्यात आली होती. अतिदुर्गम आणि मागास या नावाने ओळख पटलेल्या मेळघाट क्षेत्रामध्ये त्या काळी कुपोषण, माता मृत्यू, बालमृत्यू यासारख्या गंभीर समस्या होत्या. असे असतानाही श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार आणि ढाकरमल आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ पाटील यांनी शाळेची धुरा आपल्या हाती घेऊन एका लहानशा झोपडीपासून ढाकरमल आश्रम शाळेला आधुनिक शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम कार्य केले. जवळपास 3 दशकांच्या या कालावधीमध्ये ढाकरमल आदिवासी आश्रम शाळेतून अनेक विद्यार्थी ज्ञानाचे धडे शिकून मोठे अधिकारी, नेते व समाजसेवक घडले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ढाकरमल आश्रम शाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या मंगळवारी दिवाळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना प्रमुख अतिथी म्हणून स्थान देण्यात आले होते. भारतीय संस्कृतीनुसार विद्यार्थ्यांना दीपवाळीनिमित्त अभ्यंग स्नान करून घेऊन नवीन कपडे, दिवाळीचा फराळ इत्यादींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे गेल्या काही काळापासून धारणी तालुक्यातील शिक्षण संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना दिसत आहेत. ढाकरमल आश्रम शाळेमध्ये दीपवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ठाणेदार अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केलं. श्री गाडगे महाराज आश्रम शाळेला भेट देऊन मन प्रफुल्लित झाले असे ठाणेदार अशोक जाधव यांनी आपल्या संबोधनामधून सांगितलं. दीपवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे संचालक ज्ञानदेव पाटील, प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अशोक जाधव, पत्रकार मंडळी, वनरक्षक भिलावेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिचंद पटेल, शाळेचे माजी विद्यार्थी, शाळेतील शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य व इतर प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.